विद्यार्थ्यांना पायथागोरस थेरम मध्ये प्रॉब्लेम सेट मध्ये मी आज सेवन्थ एग्जांपल वरती आता येतो। मागच्या व्हिडिओ मध्ये 6 पर्यंत जे प्रॉब्लेम्स मी करून दिले ते स्टार प्रॉब्लेम आहे, म्हणजे ओपन एंडेड क्वेश्चन आहे। ट्रायंगल एबीसी इज एन इक्विलेटरल ट्रायंगल, हा इक्विलेटरल ट्रायंगल आहे एबीसी। पॉइंट पी इज ऑन बेस बीसी, पॉइंट पी जो आहे हा बेस बीसी वर आहे। असा आहे की पीसी ची लेंथ ही बीसीच्या 1/3 असेल। मग ए बी जर 6 असेल तर ए पी ची लेंथ काढा। की फिगर काढल्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही। हे पहा, मी इथे हे एक्झाम्पल घेतलेलं आहे प्रॉब्लेम सेट 2। ट्रायंगल ए बी सी हा इक्विलेटरल आहे, ए बी सी इक्विलेटरल ट्रायंगल आहे। पॉईंट पी हा साईड बी सीवर आहे, साईड बी सीवरती असं आता कुठेही असू शकतो, पण त्याचे कंडिशन दिली आहे। असं आहे की पी सी ची लेंथ ही 1/3 असेल बी सीच्या, म्हणजे बी सीचे जर 3 भाग केले सारखे, समजा इथे मी पॉईंट घेतला असा, तर हा एक भाग, हा दुसरा आणि तिसरा, तर या बी सीच्या 3 पैकी एक पार्ट आहे हा पी सी। म्हणजे पी सी पी सी किती आहे, बी सीच्या 3 पार्टपैकी एक, म्हणजे हा पी सी सेगमेंट जो आहे हा बी सीच्या 3 पार्टपैकी एक आहे। म्हणजे याचे जर मी 3 भाग केले, 1, 2 आणि 3 समजा, तर या 3 भागांपैकी हा एक भाग आहे। म्हणजे इथे हा पी सी जो आहे याची लेंथ बी सीच्या 1/3 आहे। मग आपल्याला म्हटलं आहे की ए बी ची लेंथ, जर ए बी ची लेंथ किती असेल 6 सेंटीमीटर असेल, तर फाइंड ए पी, तर ए पी ची लेंथ काढा, म्हणजे या ए पी सेगमेंटची लेंथ काढा। तर याच्यासाठी हा ए बी सी ट्रायंगल घेतला मी, इक्विलेटरल आहे हा, याच्या बी सी साईडवर हा पी पॉईंट असा आहे की पी सी ची लेंथ ही बी सीच्या 1/3 असेल, म्हणजे हा 1/3 आहे या बी सीच्या। म्हणजे हा 9 सेंटीमीटर असेल तर हा त्याच्या 1/3 म्हणजे 3 सेंटीमीटर अशा टाईप। तर या ए पी ची लेंथ मला काढायची आहे, मग त्याच्यासाठी मला हा ए पी सेगमेंट काढावा लागेल। आणखी एक कन्स्ट्रक्शन करावी लागेल मला, हा जो ए आहे एमधून या बी सीवर मला परपेंडिक्युलर टाकावं लागेल, एक अल्टिट्यूड। तर या अल्टिट्यूडचं नाव आपण ए डी घेऊन घेऊ, ए डी। याच्यासाठी मी करतो ड्रॉ सेक ए पी, अँड बाकी तर दिलंच होतं आपल्याला, ए बी सी इक्विलेटरल आहे, पी हा बी सीवर आहे, असा की पी सीची लेंथ बी सीच्या 1/3 असेल। तर मग याच्यासाठी ए पीची लांबी काढायला ए पी सेगमेंट काढला आणि अँड सेक ए डी काढला आपण परपेंडिक्युलर टू साईड बी सी। हे मी कन्स्ट्रक्शन केलं। आता मला ए पीची लांबी काढायला ए डी पी राईट ट्रायंगल घ्यावं लागेल। मी काय करणार आहे, ए पीची लांबी काढायला मी ए डी काढतो आणि मग डी पी काढतो, आणि मग पायथागोरसचा थेरम वापरेल मी ए डी पी राईट ट्रायंगलमध्ये आणि ए पीची लांबी काढेल। तर पहिल्यांदा मी आता ए डी काढून घेतो। ए डी अल्टिट्यूड आहे पहा, अल्टिट्यूड म्हणजे हाईट, आणि इक्विलॅटरल ट्रायंगलची हाईट असते साईडच्या √3/2 टाइम्स। काल मी फॉर्म्युला दिला होता, ही फर्स्ट स्टेप घेतो आहे मी। इन फिगर ए डी, ए डी ही हाईट आहे, अल्टिट्यूड आहे ट्रायंगल ए बी सीचा, आणि ट्रायंगल ए बी सी हा इक्विलेटरल ट्रायंगल आहे। तर अल्टिट्यूड असतो म्हणजे हाईट असते √3/2 टाइम्स ऑफ इनटू साइड। आपण एक काम करू, तुमच्या हे लक्षात येणार नाही, तर मी हाईट ऑफ इक्विलेटरल ट्रायंगल करतो। इन फिगर हाईट ऑफ इक्विलेटरल ट्रायंगल इक्वल टू √3/2 टाइम्स ऑफ साइड, हा फॉर्म्युला आहे। तर मग इथे दॅट इज, हा जो इक्विलेटरल ट्रायंगल आहे बी सी आहे, याची हाईट आहे ए डी, तर ए डी होईल मग √3/2 टाइम्स इंटू साईड। साईड किती आहे इक्विलेटरल ट्रायंगलची, ही दिली आहे तुम्हाला, ए बी ची लेंथ आहे 6, म्हणजे ए बी 6 आहे, बी सी 6 आहे, ए सी 6 आहे। ए बी दिली, एक साईड दिली, म्हणजे तिन्ही साईड आल्या, तर इंटू साईड किती आहे 6 सेंटीमीटर, पण दोन्ही 6 भाग जाईल 3, म्हणजे ए डीची लेंथ झाली इथे दोन्ही या 6 भाग जाईल 3, ती झाली 3√3 एवढे सेंटीमीटर। आता ए डी काढून झालं, आता डी पी काढायचं आहे। डी पी काढायला तुम्हाला डी पी एकदम मिळणार नाही, डी पी काढायला डी सी काढावं लागेल,
मग पी सी काढावं लागेल आणि मग डी सीमधून पी सी मायनस केला तर तुम्हाला डी पी भेटेल। तर डी सी कसा मिळेल तुम्हाला पहा, तर इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये हा जो परपेंडिक्युलर काढता तुम्ही साईडवर, म्हणजे हा अल्टिट्यूड जो असतो इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये साईडवरचा वरचा अल्टिट्यूड हा साईडला बायसेक पण करत असतो। इन इक्विलॅटरल ट्रायंगल अल्टिट्यूड ऑन द साईड बायसेक्स द साईड हा नियम आहे। म्हणजे हा ए डी जर अल्टिट्यूड असेल तर हा बी सीला अल्टिट्यूड म्हणजे परपेंडिक्युलर समोरच्या व्हर्टेक्समधून, तर अल्टिट्यूड जो असतो इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये साईडवरचा तो साईडला बायसेक करत असतो। तर ए डी जो अल्टिट्यूड आहे हा मेडियन पण असतो। मेडियन कोणाला म्हणतात, व्हर्टेक्स आणि अपोजिट साईडचा मिड पॉईंट जोडणारा जो सेगमेंट असतो तो मेडियन असतो। तर मी सांगतो हे लक्षात ठेवा, इन इक्विलॅटरल ट्रायंगल अल्टिट्यूड ऑन द साईड साईडवरचा अल्टिट्यूड बायसेक्स द साईड। मी सेकंड स्टेप घेतो, इन इक्विलॅटरल ट्रायंगल हा नियम लिहितो आहे मी, इन इक्विलॅटरल ट्रायंगल अल्टिट्यूड म्हणजे परपेंडिक्युलर समोरच्या व्हर्टेक्समधून साईडवर टाकलेला परपेंडिक्युलर, ज्याला आपण हाईट पण म्हणतो, अल्टिट्यूड ऑन अ साईड बायसेक्स द साईड। जे इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये असं होतं आहे, अल्टिट्यूड जो काढता तुम्ही साईडवरचा साईडवर तो साईडला बायसेक करतो। मग इथे जर ए डी अल्टिट्यूड आहे मग बी सी साईडवरचा, तर हा बी सी साईडला बायसेक करेल म्हणजेच बी सी साईडचे दोन सारखे भाग करेल, म्हणजेच डी सी जो झाला हा झाला हाफ ऑफ बी सी। देअरफोर डी सी इक्वल टू हाफ ऑफ बी सी। डी सी काढतो आहे मी पहिले, मग अँड बी सी इक्वल टू ए सी ए बी, आणि बी सीची लांबी कोण एवढी असेल, ए बी एवढी, कारण हे आहे साईड्स ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल। ते ट्रायंगल शब्दाच्या ऐवजी ट्रायंगलचं चिन्ह काढलं तरी चालेल, रिझनमध्ये याला ट्रायंगल वाचायचं। मग देअरफोर हा अल्टिट्यूड आहे आणि इक्विलॅटरल नियम आहे, इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये साईडवर काढलेला अल्टिट्यूड हा साईडला बायसेक करतो। मग ए डी जो अल्टिट्यूड आहे बी सीवरचा हा बी सीला बायसेक करेल, म्हणजे मग डी सीची लांबी झाली हाफ ऑफ बी सी, डी सी अर्धा झाला मग बी सीचा। मग बी सी ए बी एवढा आहे म्हणजे डी सी इक्वल टू झाला हाफ इंटू सिक्स, कारण बी सीची लांबी ए बी एवढी आहे कारण ह्या इक्विलॅटरल ट्रायंगलचा साईड आहे, हाफ इंटू सिक्स, आणि हाफ इंटू सिक्स म्हणजे दोन्ही सहाला भाग जाईल तीनचा, म्हणजे डी सी आलं तीन सेंटीमीटर। आता पी सी घेऊन घेऊ आपण, पी सी अँड पी सी इक्वल टू वन थर्ड ऑफ बी सी, हे आपल्याला गिवन आहे, हे इथे दिलेलं आहे पी सी वन थर्ड ऑफ बी सी इक्वल टू वन थर्ड इंटू बी सी, बी सीची लेंथ ए बी एवढी कारण ए बी आणि बी सी साईड्स ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, म्हणजे बी सी किती झाला सिक्स झाला, याला भाग जाईल सहाला दोनचा, म्हणजे पी सी झाला टू सेंटीमीटर। आता कळेल मी या सेकंड स्टेपमध्येच डी पी काढणार आहे मी, आता असं लिहिल मी डी पी प्लस पी सी इक्वल टू डी सी, डी पी प्लस पी सी हे बघा इथे डी पी प्लस पी सी इक्वल टू डी सी, पी इज बिटवीन, कारण हे कोलिनियर आहेत, डी पी प्लस पी सी इक्वल टू डी सी, पी इज बिटवीन डी अँड सी। मग डी पी जो आहे तो आपल्याला माहीत नाही काढायचा होता आपल्याला, पी सी ची लेंथ आपण काढली आहे टू सेंटीमीटर आणि डी सी ची लेंथ आपण काढलेली आहे आपल्याजवळ थ्री सेंटीमीटर, सेंटीमीटर लिहित नाही। मग डी पी इक्वल टू थ्री प्लस टू इकडे घेऊ मायनस टू, देअरफोर डी पी आलं आपलं वन सेंटीमीटर। आता मी तिसरी आणि लास्ट स्टेप घेतो, मला आता ए डी माहीत झालेला, ए डी फर्स्ट स्टेपमध्येच काढला आहे आपण थ्री रूट थ्री सेंटीमीटर, कारण ही हाईट होती इक्विलॅटरल ट्रायंगलची, आणि आता मी डी पी पण काढला आहे, आता काढतो आहे मी ए सी, ही तिसरी स्टेप घेतो आहे मी आता, इन राईट ट्रायंगल ए डी पी बाय, हे इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे जसं मी केलं तसं करायचं, बाय पायथागोरस, याला रिपीट करायचं, करून पाहायचं, प्रॅक्टिस करायची याची जसं मी सांगितलं तसं, बाय पायथागोरस थेरम
एपी स्क्वेअर इक्वल टू एडी स्क्वेअर प्लस डीपी स्क्वेअर. तर एडी जो आहे तुमचा हा एडी हे काढू आपण पहिले, तर एडी स्क्वेअर याची किंमत टाकू सॉरी, आणि मग इथे डीपीची पण किंमत टाकू. एडीची व्हॅल्यू आहे 3√3, तर 3√3चा होल स्क्वेअर, आणि डीपीची लेंथ काढली होती आपण 1, म्हणजे 1चा स्क्वेअर. आता याचा स्क्वेअर कसा करतो पहा, मी 3चा स्क्वेअर 9, मग हे इंटू आहे म्हणजे इंटू √3चा स्क्वेअर 3 आणि प्लस 1चा स्क्वेअर 1, मग 9 × 3 = 27, 27 प्लस 1 म्हणजे 28, म्हणजे दॅट इज एपी स्क्वेअर इक्वल टू 28. देअरफोर मग मला एपी स्क्वेअर नको, मला एपी पाहिजे, हे होईल √28. √28ला मी सिम्प्लिफाय करेल, इक्वल टू रूट ह्याचे मी स्क्वेअरने फॅक्टर पडेल, 4 × 7, आणि मग 28चे फॅक्टर पडले मी स्क्वेअर नंबरने फॅक्टर पडावं लागतील, 2 × 14 चालणार नाही आपल्याला, स्क्वेअर रूटमधून असलेला नंबर सिम्प्लिफाय करायचा असेल तर त्याचे याचे या नंबरचे स्क्वेअरने फॅक्टर पडावं लागतील, तर 4ने फॅक्टर पडतात, 4 × 7 = 28, मग इथे 4 बाहेर येईल स्क्वेअर रूटहून म्हणजे 2√7, आणि हे सगळे जे ए बी वगैरे दिले होते आपल्याला सेंटीमीटरमध्ये होते, तर देअरफोर ए पीची लेंथ जी आहे मग हा ए बी वगैरे आपल्याला सेंटीमीटरमध्ये दिला होता, ए बीची लांबी 6 सेंटीमीटर, तर मग ए डी ए पीची लांबीसुद्धा सेंटीमीटरमध्ये असेल, तर ए पी इक्वल टू 2√7 एवढे सेंटीमीटर. हे झालं तुमचं 7th एक्झाम्पल, हे स्टार्ट प्रॉब्लेम होता ओपन एंडेड. 8th एक्झाम्पल तुम्हाला नाही आहे, 9th पण नाही आहे, आता 10th येऊ आपण. प्रणाली अँड प्रसाद, मी आता हे प्रॉब्लेम लिहित नाही, मी इथे आपण वाचू. प्रणाली आणि प्रसाद जे आहे स्टार्टेड वॉकिंग टू द ईस्ट अँड टू द नॉर्थ, म्हणजे प्रणाली आणि प्रसाद हे यांनी चालायला सुरुवात केली. एक जो आहे प्रणाली जी आहे ती ईस्टकडे गेली आणि प्रसाद जो आहे तो नॉर्थकडे गेला रिस्पेक्टिवली फ्रॉम द सेम पॉईंट, म्हणजे हे दोघेही जण एकाच पॉईंटपासून निघाले. एक प्रणाली पहिली ईस्टकडे निघाली आणि प्रसाद नॉर्थकडे निघाला, ईस्ट आणि नॉर्थ. बघू आपण आता फिगर काढल्यावर लक्षात येईल. फ्रॉम द सेम पॉईंट अँड ॲट द सेम स्पीड, आणि हे एकाच स्पीडने निघाले, म्हणजे दोघेही जण दोन्ही दिशांनी सारखंच अंतर कापतील. तर आफ्टर 2 आवर्स म्हणजे 2 तासानंतर डिस्टन्स बिटवीन देम, त्यांच्यामधलं अंतर जे आहे वॉज 15√2 किलोमीटर, म्हणजे 2 तासानंतर त्यांच्यामधलं डिस्टन्स होतं 15√2 किलोमीटर. फाईंड देअर स्पीड पर अवर, त्यांचा स्पीड पर अवर म्हणजे त्यांचा स्पीड काढायचा आहे पर अवर किती होतं. तर ही हे एक्झाम्पल समजून घ्यायची, फिगर काढल्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही. मी इथे कितवा एक्झाम्पल घेतो आहे, आता 10th एक्झाम्पल घेतो आहे. तर 10th एक्झाम्पलमध्ये प्रॉब्लेम लिहायचा तुम्ही, याचं मी सोल्युशन घेतो आहे मुलांना आता. तर हे बघा, दोघेजण एका पॉईंटपासून निघाले, समजा इथून निघाले दोघंजण, ते प्रणाली ईस्टकडे चालली आहे, ही पहा ही ईस्ट दिशा आहे, तुम्ही लक्षात घ्या डायरेक्शन. डायरेक्शन कशा असतात, ही ईस्ट असेल सॉरी ही नॉर्थ असेल, ही साऊथ आणि ही ईस्ट आणि ही वेस्ट. आता बघा, प्रणाली जी आहे ती ईस्टकडे निघाली आहे म्हणजे इकडे निघाली आहे, आणि प्रसाद जो आहे तो नॉर्थकडे निघालेला आहे, आणि दोन्ही एकाच पॉईंटपासून निघाले आणि एकाच वेगाने निघाले, म्हणजे मग 2 तासानंतर एकाच वेगाने चालले. 2 तासानंतर प्रणाली ईस्टमध्ये जेवढं अंतर कापेल तेवढंच अंतर प्रसाद नॉर्थमध्ये तेवढंच अंतर कापेल, कारण दोघांचे स्पीड कसं आहे सारखं आहे. तर 2 तासात प्रणाली जितकं अंतर कापेल तेवढंच पूर्वेकडे, तेवढंच अंतर प्रसाद कापेल उत्तरेकडे. तर म्हणजे इथे मी फिगर काढतो आता, इथे समजा मी आता हा सेगमेंट इकडचा जो प्रणालीने कापलेला डिस्टन्स दाखवतो, हा जर मी 3 सेंटीमीटरचा घेतला किंवा 4 सेंटीमीटरचा घेतला, तर प्रसादसुद्धा प्रसादने कापलेलं डिस्टन्ससुद्धा तेवढंच असेल, म्हणजे 4 सेंटीमीटर असेल.
आणि ह्या ज्या दिशा असतात यांच्यामधला ईस्ट आणि नॉर्थ यांच्यामधला अँगल जो असतो हा 90 डिग्रीचा असतो. तर हा अँगल झाला 90 डिग्रीचा. इथे दोघेही एकाच वेगाने चालले आहेत आणि 2 तासानंतर दोघेही जण सेम अंतर कापतील. तर ही जी डायरेक्शन आहे ही आहे ईस्ट आणि ही जी डायरेक्शन आहे ही आहे नॉर्थ. तर इथून आता समजा मी इथे घेतो ए, इथे घेतो बी, इथे घेतो सी. आता हे बी सी आहे प्रणालीने 2 तासामध्ये कापलेलं डिस्टन्स आणि बी ए आहे प्रसादनी 2 तासामध्ये कापलेलं डिस्टन्स. प्रणाली पूर्वेकडे चालली आहे आणि प्रसाद उत्तरेकडे चालला आहे. दोन्ही सेम स्पीडने चालले आहे. तर इथून समजा स्टार्ट झाले तर ही प्रणाली 2 तासात समजा इथे आली तर मग प्रसाद जो आहे तो 2 तासात इथे आला. तर इथे प्रणालीने कापलेलं डिस्टन्स आणि प्रसादनी कापलेलं डिस्टन्स हे सारखं आहे कारण दोघांचे स्पीड हे सारखे आहेत. मग इथे लिहितो मी लेट स्पीड ऑफ बोथ. समजा स्पीड ऑफ बोथ म्हणजे दोघांचाही स्पीड प्रणाली अँड प्रसाद. तर नावांचं पहिलं लेटर कॅपिटल घ्यावं लागेल बी एक्स किलोमीटर पर अवर. समजा प्रणाली आणि प्रसाद या दोघांचे डिस्टन्स आहे एक्स किलोमीटर पर अवर. मग मी लिहिलं इथे पहिलं घेईल मी डिस्टन्स अँड दे स्टार्टेड फ्रॉम बी आणि त्यांनी स्टार्ट केलं बीपासून या बी पॉईंटपासून. मग आता काढतो मी डिस्टन्स कव्हर्ड बाय प्रणाली इन ईस्ट इन 2 आवर्स. प्रणालीने 2 तासात ईस्टमध्ये कापलेलं डिस्टन्स ते आपल्या फिगरमध्ये आहे बी सी. तर डिस्टन्स कसं काढतात तर डिस्टन्स काढायला स्पीडला टाईमने मल्टिप्लाय करावं लागतं. स्पीड इंटू टाईम डिस्टन्स काढायचा फॉर्म्युला हे माहीत पाहिजे तुम्हाला. डिस्टन्स इक्वल टू स्पीड इंटू टाईम. आपल्याजवळ एक फॉर्म्युला आहे स्पीडचा स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. आणि मग डिस्टन्स काढायचं असेल तुम्हाला स्पीडला ह्या टाईमला इकडे घ्यावं लागेल म्हणजे स्पीड हे भागीला इकडे गुण्याला होईल इंटू टाईम इक्वल टू डिस्टन्स. म्हणजे स्पीडच्या फॉर्म्युल्यावरून तुम्ही डिस्टन्सचा फॉर्म्युला डिस्टन्स इक्वल टू टाईम इकडे घ्याल स्पीड इंटू टाईम इक्वल टू डिस्टन्स. तुम्हाला डिस्टन्स काढायचं आहे कव्हर्ड बाय प्रणाली इन ईस्ट. प्रणालीने ईस्ट दिशेला कापलेलं अंतर किती तासात 2 तासात. तर हे आहे बी सी. तर हे काढणार आहे आपण या फॉर्म्युल्याने स्पीड इंटू टाईम. तिचा स्पीड आहे एक्स किलोमीटर पर अवर आणि टाईम घेतला आहे 2 आवर्स. म्हणजे हे झालं डिस्टन्स 2x एवढे किलोमीटर कारण आपला स्पीड किलोमीटर पर अवर आहे तर डिस्टन्स किलोमीटरमध्ये असेल. अँड डिस्टन्स कव्हर्ड बाय प्रसाद इन नॉर्थ इन 2 आवर्स. आणि या आपल्या प्रसादनी नॉर्थमध्ये 2 तासात कापलेलं डिस्टन्स. तर हे बी ए लिहितो आहे मी. हे बी ए हे पुन्हा स्पीड इंटू टाईम. तर याचा स्पीड किती होता एक्स किलोमीटर पर अवर आणि यांनी पण किती तास वॉक केलेलं आहे म्हणजे डिस्टन्स कापलेलं आहे 2 तास. ती हासुद्धा किती डिस्टन्स कापेल 2x एवढं किलोमीटर. म्हणजे बी सी मिळालं बी ए मिळालं हे आहे 2x किलोमीटर आणि हे सुद्धा आहे 2x किलोमीटर. आणि आपल्याला गणित सांगत होतं की 2 तासानंतर हे एका स्पॉटवरून निघाले प्रणाली पूर्वेकडे निघाली आणि प्रसाद उत्तरेकडे निघाला
आणि 2 तासानंतर त्यांच्यामधलं ना आता 2 तासानंतर त्यांच्यामधलं डिस्टन्स आहे ए सी. 2 तासांनी प्रणाली बीपासून सीपर्यंत आली आणि 2 तासांनी प्रसाद बीपासून एपर्यंत आला. मग हे 2 तासानंतर त्यांच्यामधलं डिस्टन्स झालं ए सी. डिस्टन्स बिटवीन प्रणाली अँड प्रसाद आफ्टर 2 आवर्स इक्वल टू ए सी. आणि हे ए सी आहे आपल्याला दिलेलं 15√2 किलोमीटर हे गिवन आहे आपल्याला. मग आता इथे मी पायथागोरसचा थेरम लावतो. इन वी हॅव अँड करतो मी अँड अँगल ए बी सी. हा ए बी सी अँगल जो आहे हा किती डिग्रीचा आहे 90 डिग्रीचा. हा आहे अँगल बिटवीन ईस्ट अँड नॉर्थ. हा आहे ईस्ट आणि नॉर्थमधला अँगल. मग आता इथपर्यंत समजा आपली पहिली स्टेप झाली तर सेकंड स्टेप घेतो मी. इन राईट ट्रायंगल ए बी सी बाय पायथागोरस थेरम. आपल्याला दोघांचे स्पीड काढायचं आहे म्हणजे आपल्याला एक्स काढायचं आहे. तर पायथागोरस थेरम घेतो मी. बी ए स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इक्वल टू ए सी स्क्वेअर. बी ए स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इक्वल टू ए सी स्क्वेअर. तर बी ए आहे 2x, बी ए बी सी सुद्धा आहे 2x काढलं आपण. तर 2x² प्लस 2x² इक्वल टू 15√2² 2 चा स्क्वेअर 4, x चा स्क्वेअर 2, 2 चा स्क्वेअर 4, x चा स्क्वेअर 2, 15 चा स्क्वेअर 225 इंटू √2² 2. आता आपण त्याला सॉल्व करू. 4x² प्लस 4x² म्हणजे झालं 8x² आणि 225 इंटू 2 म्हणजे 450. आता हे झालं मग x² इक्वल टू 450/8. डिवाइड करू आपण याटनी. 8 5 जार 450 आपण 8 डिवाइड करू. 8 5 जार 40. मग 5 आले खाली 0 घेतो. 8 6 जार 2 आले. मग मी इथे एक 0 घेतो, इथे डेसिमल पॉईंट देतो. आणि मग 8 याला भाग जाईल 2 चा 16. मग 4 आले, मग 1 0 घेतो, मग जातो भाग 5 चा म्हणजे 56.25. मग देअरफोर एक्स इक्वल टू, आता मी स्क्वेअर रूट काढतो 56.25 चा. पेअर्स पडायच्या या डेसिमल पॉईंटपासून. इकडे एक पेअर होईल, इकडे एक पेअर होईल. मग आता मी 7 7 जार 49, कारण 8 8 जार 64 होतील. तर 56 49 गेले म्हणजे 7 राहतील. आता हे डेसिमल पॉईंटनंतर जे 25 मला खाली घ्यायचे आहेत तिथे मला डेसिमल पॉईंट द्यावा लागेल. आता इथे करावं लागेल मला प्लस 7. 7 + 7 हे झाले 14. आता पुढे इथे जो नंबर मी मांडेल त्याचाच मला भाग द्यावा लागेल. आता मी इथे 5 घेतो, मी इथे 5 लिहितो. मी 5 5 जार 25 कॅरी आले 2. 5 4 जार 20 20 + 2 म्हणजे 22 पुन्हा कॅरी आले 2. 5 1 जार 5 + 2 म्हणजे 7 म्हणजे 0 म्हणजे 7.5 हे स्क्वेअर रूट आला. तर दोन्ही साईडचे स्क्वेअर रूट घेतो बरोबर. देअरफोर एक्स इक्वल टू 56.25 याचं स्क्वेअर रूट येतं 7.5. मग देअरफोर स्पीड ऑफ बोथ, दोघांचाही स्पीड, स्पीड ऑफ बोथ प्रणाली अँड प्रसाद विल बी
असेल 7.5, एक्स किलोमीटर पर आवर म्हणजे 7.5 किलोमीटर पर आवर। आता इथे मी हे पायथागोरस थेरम वापरला, इथे मी आणखी तुम्हाला सांगतो, इथपर्यंत आलो आपण 2x 2x, आणि त्याच्यानंतर मग म्हणजे हे बी सी काढला आपण 2x किलोमीटर, व्ही ए काढलं 2x किलोमीटर, हा झाला आयसोसेलेस राईट ट्रायंगल, म्हणजे हा 45 45 90 ट्रायंगल झाला, आणि 45 45 90 ट्रायंगलमध्ये साईड जी असते ती हायपोटेनसच्या 1/√2 टाईम्स असते। मग तुम्ही जर हे ही स्टेप न घेता डायरेक्ट जर इथपर्यंत आले, आणि ही सेकंड स्टेपच्या ऐवजी मी तुम्हाला ही पायथागोरस थेरम आपण वापरला, आपण इथे काय काय काढून घेतलं, बी सी काढून घेतलं, बी ए काढून घेतलं, त्याच्यानंतर हा अँगल 90 हे लिहिलं, कारण अँगल बिटवीन ईस्ट अँड नॉर्थ 90 असतो, ईस्ट आणि नॉर्थमधला अँगल 90 असतो, आणि ए सी पण लिहून घेतलं आपण, प्रणाली आणि प्रसादमधलं डिस्टन्स 2 तासानंतर ए सी, ही इथपर्यंत आलो तर सेकंड स्टेप आपण पायथागोरस थेरम वापरला, हा कठीण झालं थोडंसं, स्क्वेअर रूट वगैरे काढावं लागलं। डायरेक्ट जे सेकंड स्टेपला मी ऑर देतो, ऑर टू सेकंड स्टेप, मग मी लिहील सेकंड स्टेप इथे की ट्रायंगल ए बी सी इज आयसोसेलेस, कारण हा आयसोसेलेस राईट ट्रायंगल का आहे, कारण याची ही साईड म्हणजे बी सी प्रणालीने 2 तासात कापलेलं डिस्टन्स आणि प्रसादने 2 तासात कापलेलं डिस्टन्स, दोघांचे स्पीड सारखा असल्यामुळे दोघांनी सारखं अंतर कापलं, बी सी किती आला 2x आणि बी ए किती आला 2x, मग ह्या दोन साईड सारख्या आहेत, आणि ह्या दोन दिशांमधला अँगल 90 आहे, म्हणजे हा राईट ट्रायंगल आहे, आणि याच्या ह्या राईट अँगल करणाऱ्या साईड सारख्या आहेत, म्हणजे हा आयसोसेलेस राईट ट्रायंगल आहे। मग इथे तुम्ही हे एवढं काढा, इथपर्यंत आले तर तुम्ही हे पायथागोरस ट्रायंगल घेऊन राईट अँगल ट्रायंगलमध्ये पायथागोरस थेरम वापरून तुम्ही एक्स काढला, म्हणजे यांचा स्पीड काढला, त्याच्यापेक्षा ही स्टेप तुम्हाला सोपी पडेल की ट्रायंगल ए बी सी च्या बी ए आणि बी सी साईड सारख्या आहेत, म्हणजे ह्या दोन साईड सारख्या आहे, आणि ह्या दोन दिशांमधला अँगल 90 आहे, म्हणजे हा आयसोसेलेस राईट ट्रायंगल आहे। ट्रायंगल ए बी सी इज आयसोसेलेस राईट ट्रायंगल, दॅट इज सिन्स अँगल ए बी सी हा 90 आहे, आणि बी ए साईड आणि बी सी साईड सारख्या आहेत, मग देअरफोर तुम्हाला माहीत आहे आयसोसेलेस राईट ट्रायंगल काय असतो। आपल्या मॅथमॅटिक्समध्ये हे पक्कं लक्षात ठेवा, आयसोसेलेस राईट ट्रायंगल जो असतो हा 45 45 90 ट्रायंगल असतो। मग हा आयसोसेलेस राईट ट्रायंगल का आहे, कारण याचा ए बी सी 90 आहे आणि बी ए आणि बी सी साईड सारखे आहेत, मग देअरफोर ट्रायंगल ए बी सी इज 45 45 90 ट्रायंगल। म्हणजे पायथागोरस ट्रायंगलची जी ही स्टेप होती सेकंड, ती नाही वापरायची, ही स्टेप न वापरता ही स्टेप आपण वापरायची की ट्रायंगल ए बी सी हा 45 45 90 ट्रायंगल आहे, मग देअरफोर तुम्हाला माहिती आहे 45 45 90 ट्रायंगलमध्ये ह्या ज्या ईच ऑफ द परपेंडिक्युलर साईड, म्हणजे परपेंडिक्युलर साईडपैकी प्रत्येक साईड ही हायपोटेनसच्या 1/√2 टाईम्स असते, मग हा आयसोसेलेस राईट अँगल ट्रायंगल आहे, म्हणजेच हा 45 45 90 ट्रायंगल आहे, म्हणजे याच्या परपेंडिक्युलर साईडपैकी प्रत्येक साईड, मग ते एक तर बी ए असो की बी सी असो, ही प्रत्येक साईड हायपोटेनसच्या म्हणजे ए सीच्या असेल 1/√2 टाईम्स, मग देअरफोर हा 45 45 90 ट्रायंगल आहे, मग याच्या परपेंडिक्युलर साईडपैकी प्रत्येक साईड, मग एक तर बी ए घेईल मी किंवा बी सी, तर बी एच घेतो मी, बी ए इक्वल टू 1/√2 टाईम्स असेल हायपोटेनसच्या म्हणजे ए सीच्या, थेरम वापरला मी 45 45 90 थेरम। मग बी ए आहे 2x, मुलांनो बी एची लेंथ आहे 2x, 1/√2 इंटू 15√2, ए सीची लांबी 15√2 आहे, तर इथे √2 भाग जाईल, म्हणजे 2x इक्वल टू 15 आणि x इक्वल टू मग 15/2, मग इथे देअरफोर x इक्वल टू 15 भागलं तर 7.5, आणि x काय स्पीड आहे कोणाचा, प्रणाली आणि प्रसादचा सेम स्पीड होता दोघांचाही, देअरफोर स्पीड ऑफ प्रणाली अँड प्रसाद बोथ इज एक्स किलोमीटर पर आवर म्हणजे 7.5 किलोमीटर पर आवर। तर इथे ही जर स्टेप घेतली या सेकंड स्टेपमध्ये मी
काय केलं होतं, याला पायथ्या याच्यामध्ये हा राईट ट्रँगलमध्ये पायथ्यागोरसचा थेरम लावला आणि एक्सची व्हॅल्यू काढली, तर इथे मोठं लंब काम झालं तुमचं. इथे तुम्हाला याचं स्क्वेअर रूट वगैरे काढावं लागलं. तर त्याच्यापेक्षा जर तुम्ही सेकंड स्टेप ही वापरली की ट्रायंगल